हिंदुस्थानामध्ये शहीद भगत सिंगने स्वतःच्या जीवाची कुर्बानी दिली, या हिंदुस्थानाला स्वतंत्रता मिळावी म्हणून अनेक थोर स्वातंत्र्य सेनानीने स्वतःच्या आत्म्याचं बलिदान केलं। बिडडी चाळीतील रहिवाशांना आज मी सांगतो की तुम्ही ह्या पीडब्ल्यूडीच्या दोन अधिकाऱ्यांची धिंड आता गाडव सुद्धा मिळत नाही, तो उद्यापासून बिडडी चाळीतील प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे माझा लढा आहे। भले मी राष्ट्रवादीचा आहे, मी शिवसेनेचा आहे, भाजपचा आहे की काँग्रेसचा आहे, पण माझं घर हे झालंच पाहिजे म्हणून तुम्ही लढा दिला पाहिजे। तुमच्या सोबत मी आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आहे। आपला हा तर मोर्चा म्हणजे सुरुवात आहे, ये तो एक झाकी है, पूरा चित्रपट अभी बाकी है। आने वाले समय में भारतीय जनता पार्टी शिवसेना बहुत आंदोलन छेड़ेगी। जसं राम राज्याला वनवास स्वीकारावा लागला, रामाला 14 वर्षाचा वनवास घडला, तसा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा हा 14 वर्षाचा वनवास 2014 मध्ये आपण संपवल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला विश्वास।